अखेर वित्त मंत्रालयाने कांदा अनुदानाची रक्कम ही वितरित करण्याचे नियोजन ठरवलेले आहे. पाहूया त्याबद्दलचा जी आर. नुकताच म्हणजे 18 ऑगस्ट 2023 रोजी आलेल्या जी आर संदर्भात थोडीशी माहिती घेऊयात कांदा अनुदानाची. सन 2022-23 वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल अनुदान देण्याबाबत संदर्भ वेगवेगळे संदर्भ दिलेले आहेत. प्रस्तावना पाहूयात. चालू वर्षी राज्यात 2023 सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात झालेली घसरण विचारात घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी बाजार समित्यांमध्ये थेट पणन अनुदाप्तकारांकडे अथवा नाफेडकडे 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान शासन निर्णय 27/3/2023 नमूद केलेल्या अटीस अधीन मंजूर करण्यात आलेल्या शासनाचे निर्णय घेतला आहे. तसेच या संदर्भात शासनपत्र 20/4/2023 व 29/5/2023 अन्वये अनुदानाच्या निकषांबाबत अतिरिक्त सूचना देण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत अनुदान वितरित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय काय आहे पाहूयात. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खाजगी बाजार समित्यांमध्ये थेट पणन अनुजप्तीधारक अथवा नाफेड दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या तसेच या संदर्भात शासनपत्र 20/4/2023 व 29/5/2023 अन्वये दिलेल्या अतिरिक्त सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी रुपये 550 कोटी इतकी रक्कम सन 2023 पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आली असून या रकमेपैकी 465.99 कोटी ही रक्कम वितरित करण्यात वित्त विभागाने मान्यता देण्यात प्रदान केलेले आहे. सदर रक्कम ही वितरित केली असून या संदर्भ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी यांचे प्रस्ताव तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी तपासून ते जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सादर केलेले आहेत. जिल्हा महाराष्ट्र राज्य पुणे यांना मान्यतेसाठी सादर केलेले आहेत. तसेच पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांनी तपासून अंतिम केलेल्या यादीनुसार पणन विभागामार्फत सदर अनुदान थेट बँक हस्तांतरण सदर अनुदान वितरित करण्याचे महासचिव पणन यांचे नावे ICICI बँकेमध्ये एका चालू खाते उघडण्यात आले असून सदर खात्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करावयाच असून अनुदानाची रक्कम ही 544,56,81,775 रुपये इतकी असून मात्र सद्यस्थितीत वित्त विभागाने या योजनेसाठी 465.99 कोटी रुपये इतकी रक्कम खर्च करण्यास मान्यता दिली असल्यामुळे या योजनेस खालील उपलब्ध 465.99 कोटी इतक्या निधीतून सद्यस्थितीत खालीलप्रमाणे निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. रुपये 10 कोटीपेक्षा कमी अनुदानाची मागणी केलेल्या 13 जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यास पूर्ण अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येईल. जिल्हा नागपूर रायगड सांगली सातारा ठाणे अमरावती बुलढाणा चंद्रपूर वर्धा लातूर यवतमाळ अकोला वाशिम. तसेच रुपये 10 कोटीपेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या 10 जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना 53.9417% या प्रमाणात अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येईल. जिल्हा नाशिक उस्मानाबाद पुणे सोलापूर अहमदनगर औरंगाबाद धुळे जळगाव कोल्हापूर बीड. तसेच या योजनेखाली वित्त विभागाने उर्वरित निधी उपलब्ध करून दिल्यानंतर उर्वरित पात्र लाभार्थ्यांची अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येईल. या योजनेचे अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बचत बँक खात्यात जमा करण्याकरिता डॉक्टर
सुग्रीव कापटे महासचिव पणन सहकार व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय मुंबई यांना निमंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. पात्र लाभार्थी यांच्या यादीचे संबंधित ग्रामसभा चावडी येथे वाचन करावे. ग्रामपंचायतीच्या फलकावर यादी प्रसिद्ध करावी असे शासनाने निर्देश दिलेले आहेत. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा. चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा.